महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्रच्या या बुलेटिनमध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वप्रथम पाहूया आजच्या ठळक बातम्या। आर आर पाटील यांच्या निधनानं संपूर्ण राज्यात पसरली शोककळा। तासगावातील अंजनी गावात हजारो चाहत्यांनी दिला साश्रू नयनांनी निरोप। आपण व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, आर आर आबा अमर रहे अशा घोषणांनी दुमदुमली अंजनी नगरी। कॉम्रेड गोविंद पानसरेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 5 जणांना घेण्यात आलं ताब्यात, कोल्हापूर पोलिसांनी केली कारवाई। आणि पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा सीबीआय नव्याने करणार तपास। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता पाहूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचं सोमवारी दुःखद निधन झालं। कर्करोगानं त्रस्त असलेल्या आबांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात वयाच्या 57 वर्षी अखेरचा श्वास घेतला। उत्तम वक्ते, सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी आर आर पाटील यांची जनसामान्यात ओळख होती। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सामर्थ्यानं पेलली। थेट वक्तव्य करणारे असे आबांचा स्वभाव होता। पण मागील काही दिवसांपासून कर्करोगावर उपचार घेत असलेल्या आबांची प्राणज्योत सोमवारी मालवली। आबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तासगावात जनसमुदाय लोटला होता। आर आर आबा यांच्या निधनानं संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे। तर आज दुपारी 12 तासगावच्या अंजनी गावात त्यांच्यावर पूर्ण शासकीय मामानं अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आबांविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। आर आर पाटील उर्फ आबा, आबांच्या निधनामुळं महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे, समाजाची देशाची हानी झालेली आहे। जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीसारखे वाढत चालले, पण त्यातली माणसं हरवत चाललेली आहे। आबांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व, गावच्या सरपंचापासून काम करत 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 राज्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी पदं त्यांनी भूषवली। पण विशेष म्हणजे गावाकडं ओढ असणारा हा माणूस, त्याने खेड्यांच्या विकासासाठी ग्रामस्वच्छता अभियान, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अशा अनेक योजना राबवल्या। पण विशेष म्हणजे खेड्यांच्या विकासामध्ये ग्रामसभा, दप्तर तिरंगाई, बदल्यांचा कायदा असे महत्त्वपूर्ण कायदे त्यांनी केले, त्यामुळं खेड्यातल्या विकासाला चालना मिळाली। आणि महाराष्ट्राचा हा आदर्श देशातल्या अनेक राज्यांनी सुद्धा घेतला। असं एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्यात म्हणजे गेलं, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या 5 जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे, मात्र अजूनही काहीच धागेदोगरे हाती लागले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतत असताना कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। गोविंद पानसरे यांना 3 गोळ्या लागल्या आहेत, त्यांच्यावर 3 शस्त्रक्रिया झाल्या। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे। त्यांची पत्नी उमा पानसरे यांची प्रकृतीसुद्धा स्थिर आहे। या लढवय्या नेत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट कार्यकर्ते निषेध मोर्चा काढत आहेत। पानसरेवर झालेल्या हल्ल्याला राजकीय आणि सर्वच स्तरावरील लोकांनी निषेध व्यक्त केलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते बघूया। कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सकाळी फिरायला जात असताना त्यांच्यावर जो निर्गुण हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये आज ते गंभीर जखमी झालेत। आणि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट कोल्हापुरामध्ये आज घडली। दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की कुठंतरी डाव्या चळवळीला आणि डाव्या विचाराला संपवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत की काय, अशी या ठिकाणी माझं स्वतःचं व्यक्तिगत मत झालंय। या ठिकाणी दाभोळकरांच्या हत्येचा आणखीनही उलगडा लागला नाही,
आणि त्याच परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जातीवादी शक्ती तोंड वर काढतायत. आणि शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नीवरती असा हल्ला व्हावा आणि ते गंभीर व्हावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या महाराष्ट्रात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर झाला आहे हे यातून स्पष्ट होत आहे. सरकार बदललं पण ज्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडेच गृह खाते आहे, त्यांना इतर गोष्टीकडे वेळ आहे सगळं द्यायला पण गृह खात्यावर वेळ नाही असं यातून स्पष्ट दिसतं. म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था आज गंभीर होऊन बसलेली आहे हे नक्की. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआय नव्यानं करणार आहे. 5 वर्षांपूर्वी सतीश शेट्टी यांच्या तळेगावात निर्गुण हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांचे मारेकरी सापडत नाही असं कारण देऊन सीबीआयनं 8 महिन्यांपूर्वी या खुनाचा तपास बंद केला होता. मात्र जानेवारी महिन्यात सीबीआयनं घातलेल्या काही छाप्यात सतीश शेट्टींच्या हत्येसंदर्भात काही पुरावे आढळल्याचे नमूद केले गेले आहे. यामुळे सीबीआय या हत्या प्रकरणाचा तपास नव्यानं करणार आहे. सीबीआयनं मावळ कोर्टात या खून प्रकरणाचा तपास अहवाल सादर करताना आरोपी सापडत नाहीत असं सांगत तपास बंद करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंच सतीश शेट्टी यांनी आरबीआयचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा फेरतपास करण्याची परवानगी मिळाली होती. या हत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक कच्चे दुवे साधले जात नव्हते. नेमक्या याच दुव्यांची माहिती सीबीआयला एका बिल्डरच्या घरावर तसंच कार्यालयावर छापे घालताना मिळाली असं सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय. नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वेगळ्या गुन्ह्यासंदर्भात जानेवारी महिन्यात सीबीआयने हे छापे टाकले होते. गेल्या 5 दिवसांपासून असलेला ताप पडून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालवला. माझा ताप गेलाय, आता मला खूप बरे वाटत आहे. मी दैनंदिन योगा करीत असून सकाळच्या कामांना प्रारंभ केला. निवडणुकीमुळे ते शक्य नव्हते असे केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 5 दिवस तापाने फणफणत असताना ही केजरीवाल यांना भेटीगाठीसाठी आणि आपले कार्यक्रम सुरूच ठेवले होते. मतमोजणीनंतर विजयोत्सव सुरू असताना ते मिरवणूक सोडून विश्रांतीसाठी घरी परतले होते. जनतेशी सुसंवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्यानं केजरीवाल यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. मात्र त्यांच्या गरजेनुसार ती पुरवण्याची तयारी असल्याची पोलीस आयुक्त BS बस्सी यांनी म्हटले आहे. हिट अँड रन केसची घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खानकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता अशी साक्ष RTO अधिकाऱ्यानं सोमवारी सत्र न्यायालयात दिली आहे. ही घटना 2002 घडली मात्र त्याचा वाहन चालवण्याचा परवाना 2004 नूतनीकरण करण्यात आला अशी साक्ष अंधेरी RTOच्या एका अधिकाऱ्यानं दिलेली आहे. सलमानच्या वाहन परवान्याचा लेखी तपशीलही त्यांनी न्यायालयात सादर केलाय. अपघातानंतर सलमानला JJ रुग्णालयात रक्त चाचणीसाठी नेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची ही साक्ष यावेळी नोंदवली गेली. त्यानंतर सलमानने मद्यपान केले होते की नाही याची चाचणी करताना नियमांचं पालन करण्यात आले नाही असा आरोप बचाव पक्षानं केला. मात्र असा आरोप बचाव पक्ष करू शकत नसल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी केलाय. वांद्रे इथं भरधाव गाडी चालवत सलमानना चौघांना चिरडले होते. यात एका जणाचा बळी गेला होता. या प्रकरणी सलमान विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. मित्रांनो आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आम्ही परत येत आहोत. कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. ब्रेकनंतर पुनश्च एक वार आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या. रिलायन्स आयुर्विमा जीवन इन्शुरन्सच्या नावावर ऑनलाईन 31 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या 4 लोकांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी रिलायन्स जीवन इन्शुरन्सच्या खातेधारकांना फोन करून त्यांच्या नावावर ऑफर काढून त्यांना आमिष दाखवत होते. फसवणुकीची ही घटना मुंबईच्या बोरिवली येथील आहे. बोरिवलीच्या MHB पोलिसांमध्ये काही लोकांनी रिलायन्स जीवन विमाच्या विरोधात विमा ऑफर देण्याच्या नावाखाली ऑनलाईन 31 लाख रुपये चोरी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी केली तेव्हा ही चोरी रिलायन्स विमा योजनेकडून नाही तर दिल्ली आणि पुणे येथून काही इतर लोक करत होते असे आढळून आले. जे रिलायन्सच्या ग्राहकांना फोन करून बोलत होती की मी रिलायन्स विमा योजनेतर्फे बोलत आहे, तुम्हाला आमच्या कंपनीतर्फे एक ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्हाला ही ऑफर हवी असेल तर तुम्हाला ऑनलाईन निदान 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये भरावे लागतील. फोनवर ऑफरची माहिती मिळताच काही लोकांनी लालसेबुडी ऑनलाईन 1 लाख रुपये त्यांना दिले आणि त्यानंतर त्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ झाला नाही तेव्हाच त्यांना या चोरीचा फंडा समजून आला. पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याचे जाळे उभे करणे त्यामध्ये विशेषतः BRT साठी 234 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेचे वर्ष 2015-16 एकूण 3,616 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सोमवारी सादर केले.
पाणीपट्टी व्यतिरिक्त कोणतीही करवाढ अथवा नवीन प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. अंदाजपत्रकात नागरिकांनी केलेल्या 231 सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक एकूण 3,616 कोटी रुपयांचे मांडण्यात आले आहे. महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात जमा बाजूला 2,315,66,14,500 रुपये असून खर्च 2,311,44,83,000 रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नामध्ये एलबीडीचे 1,103 कोटी, कर संकलन 425 कोटी, बांधकाम परवानग्या 355 कोटी, पाणीपट्टी 65 कोटी, इतर उत्पन्न 142 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामध्ये पाणीपट्टीमध्ये 5%, एलबीडीमध्ये 11%, कर संकलनामध्ये 10% वाढ करण्यात आलेली आहे. शहराला ओळख मिळेल असे पार्क वास्तू उभे करणे, उड्डाणपुळांची उभारणी करणे, अपंगांसाठी कल्याणकारी योजना आखणे, भोसरी येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणे, अनेक मोक्याच्या ठिकाणी विविध रोषणाई करणे यासारख्या बाबींसाठी हे या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सन 1516 या वर्षाचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे 33वे अर्थसंकल्प जो आहे 33वा वर्ष आहे, तो मी आज माननीय स्थायी समितीसमोर सादर केलेला आहे. त्याचं सादरीकरण पण केलेलं आहे. एकंदरीत 3,616 कोटी रुपयाचा एकूण पुढच्या वर्षाचा अर्थसंकल्प आहे. आणि त्यामध्ये JNNRMसह म्हणजे आता ज्या नवीन योजना केंद्र शासनाच्या येऊ घातलेल्या आहेत त्यासह ती बजेटरी प्रोविजन करण्यात आलेली आहे. ह्या बजेटचं वैशिष्ट्य जर थोडक्यात सांगायचं झालं तर शहरातील DP मधले 45 मीटरपेक्षा जे मोठे रस्ते आहेत ते आम्ही जे उर्वरित रस्ते ते सुद्धा ह्यावर्षी कव्हर केलेले आहेत. आणि पुढील 2-3 वर्षात तेही पूर्ण झाले तर पुढच्या आर्थिक वर्षापासून आम्हाला 30 मीटर आणि 24 मीटर हे जे उर्वरित रस्ते आहेत तिकडे लक्ष देता येईल. आणि थोडक्यात शहरातल्या सगळ्या महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटीज पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर शहरापासून पुण्याकडे जाण्यासाठी, शहरापासून मुंबईकडे जाण्यासाठी ज्या काही कनेक्टिव्हिटीज आणि बॉटलनेक्स आहेत तेही मोकळे करण्यासाठी हॅरिस ब्रिजच्या त्या ठिकाणी आम्ही आणखी 2 अडिशनल पूल किंवा 4 अडिशनल लाईन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पाण्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे. भामा आणि भामा आसखेड आणि आंध्राचं 267 MLD पाणी आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर जलनिस्तारणासाठी तरतूद ठेवलेली आहे भरीव. त्या व्यतिरिक्त स्थापत्याच्यामध्ये इतर हॉस्पिटल्स आपण 3 जिजामाता हॉस्पिटल आणि मासुंकर कॉलनीतलं हॉस्पिटल, थेरगावचं आणखी एक बापूजी बुवानगरमधलं हॉस्पिटल असे हॉस्पिटल्स घेतो आहोत. 2 शाळा नवीन करतो आहोत. 6 पाण्याच्या टाक्या नवीन करतो आहोत. 6 ठिकाणी आम्ही विद्युत गॅस दाहिन्या करतो आहोत. 6 स्मशानभूमीला 6 प्रभागामध्ये 2 ठिकाणी एअर प्युरिफायर बसवतो आहोत. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही प्रत्येक वॉर्डात 2-2 नवीन स्टीलचे PMPML चे बस स्टॉप करतो आहोत. थोडक्यात पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य, पर्यावरण, जलसंधारण, हॉस्पिटल्स, शाळा, PMPML असा ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक सगळ्याच बाबींचा अंतर्भाव करून आजचं हे अंदाजपत्रक सादर करण्यात आलं. 18 तारखेला माननीय स्थायी समिती ते विचारविनिमय करून अंतिम करेल आणि मग महासभेला जाईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथच्या दर्शनासाठी यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यातून 7 लाख भाविक येणार आहेत. देवस्थान कमिटीच्या वतीनं मंदिर परिसरात यंदा आणखी 20 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असल्यानं आता जवळपास 70 कॅमेऱ्यांच्या हालचालींवर लक्ष राहणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी परळीत दरवर्षी लाखो भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यातील भाविकही हजेरी लावतात. यंदा मंदिर परिसरात आणखी 20 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महाराष्ट्र, इंडिया, IDBI, हैदराबाद अशा 4 बँकांत 50 रुपये मूल्याचे दर्शन पास 16-17 फेब्रुवारी 2015 रोजी उपलब्ध करण्यात आले आहेत. दर्शनासाठी महिला पुरुष 5 धारकांसाठी स्वतंत्र 3 रांगांची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगळी ठेवण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान रविवारी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत सुरक्षेचा आढावा घेतला. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या या नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते. दशलक्ष लोक दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
याही वर्षी नगर परिषद परळी वजनातने खूप मोठं आयोजन या ठिकाणी नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलं असून कुस्त्यांची दंगल, परळी केसरी कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्राची लोकधारा, लावण्या, भजन, भक्तिगीतं आणि एक फार मोठी आनंद नगरी या ठिकाणी उभारण्यात आली असून त्या ठिकाणी 400 स्टॉल्स, 70 CCTV कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि त्या आनंद नगरीमध्ये पूर्ण देशभरातील अनेक विविध स्टॉल्स त्या ठिकाणी येणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील शिवभक्तांनी ह्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं परळीत यावे एवढी आग्रहाची निमंत्रण नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून आपणास करत आहे. आता बातमी आपण सगळ्यांच्या लाडक्या युवराज सिंगची. युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. महेंद्रसिंग धोनीविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यांनी. टीम इंडियाचा कर्णधार धोनीला माझ्या मुलापासून काय त्रास आहे, त्याला विश्वचषक संघातून का वगळण्यात आले. 2011 साली कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने पीडित असतानाही युवराज विश्वचषक खेळला होता फक्त देशासाठी, असं म्हणत योगराज सिंग यांनी धोनीवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. वडिलांनी धोनींवर हल्ला चढवला असताना दुसरीकडे मात्र युवराजनं आपल्या वडिलांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याविषयी त्यानं एक ट्विटही केलंय. प्रत्येक मुलांच्या आई वडिलांप्रमाणेच माझे वडील देखील माझ्यासाठी पॅशनेट आहेत. मी नेहमीच धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना एन्जॉय केलंय आणि यापुढे देखील करीत राहीन. युवराज सिंगच्या वडिलांनी कर्णधार धोनीवर अनेक आरोप केले आहेत. धोनीचे युवराजसोबत काही वैयक्तिक शत्रुत्व आहे का, असा खडा सवालही त्यांनी विचारला आहे. कॅन्सरवर उपचार करण्याआधी तो देशासाठी विश्वचषक मालिका खेळला होता. माझ्या हातात विश्वचषक असू द्या, त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, असेही तो मला म्हणाला होता, असे युवराज सिंग म्हणालेत. धोनीने हे लक्षात ठेवले पाहिजे की युवराजनं त्याच्यासोबत मिळून जवळपास 90% सामने संघाला जिंकून दिले आहेत. हा खेळ आहे, त्यात तुम्ही आज आहात उद्या नाही, त्यामुळे काही गोष्टी वैयक्तिक पातळीवर नेणं चुकीचं आहे, असं म्हणत युवराज सिंग यांनी थेट धोनीवरच निशाणा चढवला. युवराज हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी धोनीच्या आईवडिलांना आपल्या मुलाला समजावण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी धोनीला नीट समजावं, हे भांडण त्यांचं वैयक्तिक पातळीवर घेऊन जाऊ नये, असेही ते म्हणाले. युवराजसहित अनेक वरिष्ठ खेळाडूंना खराब कामगिरीमुळे विश्वचषकातील संभाव्य 30 जणांच्या यादीतून वगळण्यात आले होते. मैं ये पूछना चाहता हूं आखिर क्या वजह है कि युवराज सिंह के साथ महेंद्र सिंह धोनी की क्या प्रॉब्लम है. योगराज सिंह ऑस्ट्रेलिया जाता है, न्यूजीलैंड टूर पे जाता है, मफतलाल में काम करता है, आके ब्रिलियंट परफॉर्मेंस करता है. सुनील गावस्कर सर कहते हैं कि फाइंड ऑफ द टूर, आके वो टीम से बाहर निकाला जाता है, जोन से भी बाहर निकाला जाता है और स्टेट टीम से भी हरियाणा से बाहर निकाला जाता है. आज 15 साल हिंदुस्तान के खेलने के बावजूद युवराज सिंह ने 90% मैचेस जिताए. धोनी जी के साथ, हमारे महान कप्तान के साथ मिलकर उन्होंने बहुत सारी पारियां सी खेली जहां पे हमने बहुत सारे टूर्नामेंट जीते. कैंसर होते हुए जबकि उनको मुझे अमेरिका इलाज के लिए ले जाना चाहिए था, वो हिंदुस्तान के लिए खेला कि पिताजी अगर मैं मर भी जाऊं तो फर्क नहीं पड़ता, मेरे खुदा अपने अल्लाह खुदा से कहना कि मेरे हाथ में वर्ल्ड कप हो. जिस आदमी का ऐसा जज्बा हो अपने देशवासियों के प्रति, अपने टीम के प्रति, अपने साथियों के प्रति, उसके साथ ऐसा व्यवहार कौन कर रहा है. मुझे महेंद्र सिंह धोनी से यही कहना है कि शिक्षा वो होती है कि जब कोई साथी गिर पड़े तो उसको साथ लेके चलो, और अगर वो ना चल सके बेटा तो उसको अपने कंधे पे उठा लो. उसे कहते हैं महान इंसान. हर आदमी अपने अपने मुकद्दर का खाता है, कोई किसी का मुकद्दर लिख नहीं सकता और कोई किसी को खत्म नहीं कर सकता. स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करून ही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला नकोसा झालेला युवराज सिंग इंडियन प्रीमियर लीगला अर्थात IPLला अजूनही हवा हवासा वाटतो. सोमवारी पार पडलेल्या IPLच्या पुरवणी लिलावात युवेसाठी दिल्ली डेअर डेव्हिल्सनं 16 कोटी रुपये मोजले आहेत. IPLच्या 8व्या सत्रासाठी झालेल्या या लिलावात युवी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. 2 कोटी बेस प्राईज असलेल्या युवीला संघात घेण्यासाठी दिल्लीसह रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या शुद्धयुद्ध पाहायला मिळाले. युवीसाठी राजस्थान आणि पंजाब यांनी बोली लावली होती, परंतु 7 कोटीच्या वर किंमत गेल्यावर या संघांनी माघार घेतली. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी.
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।